नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल अशी आशा करते. तुम्हाला वाटेल की आज नूतन कुठे आली आहे, पण मागच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग आहेत मेलबर्न सिटीमधल्या. आज मी सिटीमध्ये आले. सिटीमध्ये येण्याचं कारण असं आहे की हा जो विकेंड आहे हा लाँग विकेंड आहे, म्हणजे सोमवारी आम्हाला सुट्टी आहे. तशी सुट्टी आहे कामगार दिनाची, व्हिक्टोरिया राज्याचा कामगार दिन आहे, म्हणजे आमचा दिवस आहे, त्याची सुट्टी आहे. ह्या सुट्टीला इथे मेलबर्नमध्ये फंक्शन असतं दरवर्षी. त्या फंक्शनचं नाव आहे मुंबा, पण ह्याच्याने मुंबईशी काही एक संबंध नाही आहे. हे फंक्शन काय, कसं असतं, कधी सुरू झालं, हे मी सगळं व्हिडिओमध्ये सांगेनच. पण एकंदरीत तुम्ही माझ्या आजूबाजूला मी गर्दी बघते, ती प्रचंड गर्दी आहे. म्हणजे इथे आल्यानंतर मला असं वाटते की जी पुण्यात किंवा गावाकडे जी यात्रा भरते, पुण्यात जे पुणेकर आहेत त्यांच्यासाठी पवनाथडीची जी यात्रा भरते तसं, किंवा गावाकडे आपल्याकडे मोठी जत्रा किंवा उरूस असतो, तसं ह्या यात्रेचं स्वरूप असतं. आणि खूप मजा येते. पाळणे वगैरे असतात, खायचं भरपूर असतात, भरपूर फंक्शन असतात. जवळपास 200 जास्त इव्हेंट असतात, पण मी 200 इव्हेंट्सचं कवर नाही करू शकणार. जितकं शक्य असेल तितकं मी या व्हिडिओमध्ये दाखवेन. मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा तशीच काहीतरी फिलिंग येईल, सगळ्यांना आपलं लहानपण आठवेल. व्हिडिओ आपण बघू शेवटपर्यंत काय असतं, कसं असतं. मुंबा हा वार्षिक उत्सव असतो. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व लोकांचं मनोबल कमजोर झालं होतं. तसेच 1955 ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठा पूर आला होता, त्यामुळे सगळीकडे निराशा होती. तर लोकांचीही निराशा घालवावी आणि त्यांचं मनोबल वाढवावं म्हणून त्यावेळचे तत्कालीन महापौर यांनी हा उत्सव सुरू करण्याचा विचार केला. तर ऑस्ट्रेलियाचे जे मूळचे लोक आहेत, म्हणजेच आदिवासी लोक, त्यांचा हा शब्द आहे मुंबा. याचा अर्थ असा आहे की चला एकत्र येऊया आणि मजा करूया. जसं मी आधी सांगितलं, ह्या फेस्टिवलमध्ये 200 अधिक कार्यक्रम असतात. हा एक मेलबर्नच्या सांस्कृतिक विविधतेचा हा रंगीबिरंगी उत्सव आहे. हा जो उत्सव आहे हा मेलबर्नच्या यारा नदीवरती भरतो. आता जी गर्दी दिसत आहे ती आहे बर्डमॅन रॅली पाहण्यासाठी. आपण याला सोप्या शब्दात स्पर्धा म्हणू शकतो. तर यामध्ये स्त्री पुरुष दोन्ही स्पर्धक असतात. ही जी स्पर्धा आहे ती काय असते, तर विंग्स म्हणजे पंखासारखी दिसणारी गोष्ट घेऊन समोर तुम्हाला खाली पाण्यात उडी मारायची असते. तर पाण्यात जेव्हा ही उडी मारली जाते, ही उडी किती लांब जाते त्याच्यावरून विनर ठरला जातो. ह्यामधले जे स्पर्धक आहेत त्यांना काही मिळत नाही. ते कसं, तर हे जे आहेत हे एका चॅरिटी म्हणजे सेवाभावी संस्थेसाठी काम करतात. बेसिकली त्यांच्यासाठी ते फंड रेझिंग करतात, म्हणजेच डोनेशन गोळा करतात. आणि जो कोण जिंकेल त्याला ते पैसे मिळतात, म्हणजेच ते त्या सेवाभावी संस्थेला पैसे मिळतात. तर हे शेवटी पैसे लहान मुलांचं हॉस्पिटल, शाळा, कॅन्सर हॉस्पिटल, महिलांच्या कुठल्या संस्था असतील किंवा कुठले रिसर्च सेंटर असतील त्यांना हे पैसे मिळतात. तर हे सगळे स्पर्धक समाजातल्या चांगल्या गोष्टींसाठी पैसे उभं करतात. त्यांच्या साहसी धाडसी भावनेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. प्रत्येक स्पर्धक येऊन गेला की तो काय करणार आहे, त्याच्याकडे पंखांच्या आकाराची कोणती गोष्ट आहे, तो किंवा ती कोणत्या चॅरिटीसाठी, म्हणजे कुठल्या सेवाभावी संस्थेसाठी पैसे उभे करत आहेत, याची डिटेल माहिती इथे दिली जाते. तर तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता, जो कोणी आता पाण्यात उडी मारणार आहे त्याची डिटेल माहिती दिली जात आहे. तो कोणत्या चॅरिटीसाठी काम करत आहे, त्याने काय बनवलं आहे पंखाच्या आकारासारखं. Raising money for Wheelies with Wings, a charity that provides free flights. मेन म्हणजे ते वेगवेगळे पोशाख घालून येतात, वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या असतात. आता तुम्ही थोड्याच वेळात बघाल की तो किंवा तिथे पाण्यात उडी मारेल, आणि ते झालं की त्याचं रिकॅप असेल तो स्क्रीनवर दाखवला जाईल. कॉमेंट्री सुद्धा खूप सुंदर चालू आहे. स्पर्धकाची उडी मारून झाली की लोकांकडून अगदी फनी पद्धतीने पोल घेतलं जातं. उडी कशी होती, काय होती, खरंच फ्लाय होतं की फ्लॉप होतं, तुम्हाला ते काही गोष्टी ह्या स्क्रीनवरती दिसतील. आता तर ह्यावर्षीची, म्हणजे 2023 जी बर्डमॅन रॅली झाली, त्याच्यामध्ये जे फंड रेझिंग झालेलं आहे ते 1.5 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरपेक्षाही जास्त झालेलं आहे, आणि ते भारतीय चलनाप्रमाणे जवळपास 85 लाख होतात. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.